करुणा, आपण सुरुवातीलाच म्हटलं तसं आजपासून सगळी मंदिरं खुली होणार आहेत आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यामध्ये आजपासून धार्मिक स्थळं खुली झाली आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं भाविकांसाठी उघडली आहेत. सकाळपासूनच भाविक देवाचं दर्शन घेत आहेत तर सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू आहे. मंदिरं उघडली गेल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. तर मंदिरं उघडी झाली असली तरी सुद्धा भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम हे पाळावेच लागणार आहेत. सरकारच्या निर्णयामुळे मंदिर अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून संपूर्ण देशाला परिचित असलेल्या अंबाबाई मंदिर देखील खुलं झालेलं आहे. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांसह पार पडतो. कोरोनामुळे बंद करण्यात आलेलं मंदिर भाविकांसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुलं झालंय. दरम्यान मंदिराला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यातही विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करूनच भाविकांना प्रवेश दिला जातोय.